वेळ कायम बदलते, दिवस जसे असतात तसे ते कायम राहत नाहीत। कठीण काळातून माणूस नेहमीच पुढे जात असतो। कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात बिग बी अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या आयुष्यातला असाच एक किस्सा सांगितला आणि त्याचं निमित्तही तसंच झालं। नेमकं काय घडलं होतं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर मुंबईकर चिराग हे बिग बींसमोर KBCच्या हॉट सीटवर बसले होते। चिराग मुंबईत एक ट्युशन चालवतात। चिराग यांच्या कोचिंग सेंटरचं नाव आहे मयांक ट्युटोरियल। चिराग यांचं हे कोचिंग सेंटर त्यांच्या भावाच्या नावावर आहे। या कोचिंग सेंटरमध्ये काम सुरू करण्यापूर्वी चिराग परदेशात डेटा सायंटिस्ट म्हणून कार्यरत होते। हे कोचिंग सेंटर त्यांच्या भावानं 2013 साली सुरू केलं होतं, पण सप्टेंबर 2019 भावाच्या हत्येनंतर त्यांनी नोकरी सोडली आणि या कोचिंग सेंटरचा पदभार स्वीकारला। पुढे चिराग यांनी अमिताभ यांना सांगितलं की जेव्हा ते त्यांचं नाव घेतात तेव्हा त्यांना खूप छान वाटतं। याविषयी बोलताना अमिताभ यांनी त्यांच्या थिएटरच्या सुरुवातीच्या दिवसांचा एक किस्सा सांगितला। अमिताभ म्हणाले, कॉलेजनंतर जेव्हा आम्ही एक थिएटर आर्टिस्ट म्हणून काम केलं तेव्हा आम्ही आमच्या नाटकाचा रिव्ह्यू एका नावाजलेल्या वृत्तपत्रात वाचण्यासाठी खूप उत्सुक असायचो। आम्हाला कोणत्या प्रकारचा रिव्ह्यू मिळेल याविषयी आम्ही रात्रभर विचार करायचो। आम्ही वर्तमानपत्राची वाट पाहत त्यांच्या ऑफिसच्या बाहेर रात्रभर वाट पाहायचो आणि वर्तमानपत्र वाटायला सुरुवात होताच आम्ही ते हिसकावून घ्यायचो आणि जर आमचं नाव त्या वर्तमानपत्रात असेल तर आम्हाला खूप आनंद व्हायचा। त्यामुळे तुम्हाला काय म्हणायचं आहे हे मी समजू शकतो। सुरुवातीच्या दिवसात मिळालेलं प्रोत्साहन हे निश्चितच बळ देणारं असतं। मग तो साधा वर्तमानपत्रातला उल्लेख असेल किंवा मग सुपरस्टारच्या तोंडी आलेलं आपलं नाव असेल। तुम्हालाही आला आहे का कधी असा अनुभव? कमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर सांगा। व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। लोकमतचं हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। जर का फेसबुकवर बघत असाल तर फेसबुक पेज लाईक करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।